कालकथित प्रेमानंद रूपवते अर्थात आपल्या सगळ्यांचे बाबूजी यांचा 74वा जन्मदिवसानिमित्त नगरच्या संगमेरमध्ये मालपाणी लॉन्स इथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. युवक काँग्रेस व NSUY या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार सुधीर तांबे यांनी बाबूजींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आमचे बंधुवत असलेले प्रेमानंद रूपवते यांचा जन्मदिवस आहे. बाबूजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने उत्कर्षताईने NSUY युवक काँग्रेसने रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब मुलांना अँड्रॉईड मोबाईल उपलब्ध नसतात. ते मोबाईल अनेकांकडे जुने उपयोगी पडलेले असतात बऱ्याच चांगल्या लोकांकडे, तर त्यांनी ते द्यावेत यासाठी एक मोहीम सुरू केली. चांगला सामाजिक उपक्रम घेतलेला आहे. बाबूजी तथा प्रेमानंद रूपवते हे खऱ्या अर्थाने म्हणजे व्यक्तिगतशः तर आमचे खूप जवळचे होतेच, स्नेहजाताई बाबूजी, परंतु सामाजिकदृष्ट्यासुद्धा त्यांनी आयुष्यभर पुरोगामी विचारासाठी मोठा लढा दिला. राजकारणात तत्वांशी कधी तडजोडी केल्या नाही आणि खूप मोठी सेवा त्यांनी बहुजन सेवा संघ आणि सर्वांच्या माध्यमातून केली आहे. स्वर्गीय दादासाहेब रूपवते यांचा वारसा त्यांनी समर्थपणाने पुढे चालवला. बाबूजींच्या स्मृती आज सर्वांच्या मनात आले की मन अतिशय भरून येतं. अतिशय एक समाजामध्ये मिसळलं आणि समाजाविषयी प्रेम असलेलं, सर्वांवर प्रेम करणारं असं बाबूजींचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन. बाबूजींच्या वाढदिवसानिमित्तानं 25 ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस असतो, ह्या निमित्ताने प्रेमस्नेह परिवार, NSUY आणि युवक काँग्रेस अशा तिन्ही संघटनांच्या माध्यमातून आपण इथे एक रक्तदान शिबिर भरवलं आहे. करोनाच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघत आहोत की रक्ताचा फारच तुटवडा आहे, त्यामुळे आम्ही असा विचार केला की एखादा मोठा कार्यक्रम घेण्यापेक्षा आपण जे समाज उपयोगी आहे असं काहीतरी घेऊया, आणि म्हणूनच रक्तदान शिबिराचं इथे नियोजन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळत आहे. एक दुसरा कार्यक्रम या निमित्ताने आम्ही घेतो आहोत, बाबूजींचं शिक्षण ह्या प्रक्रियेवर खूप प्रेम होतं आणि बहुजन शिक्षण संघाच्या ज्या सगळ्या शाळा आपल्या आहेत त्याच्यामध्ये गरजू विद्यार्थी आहेत की जे ऑनलाईन शिक्षण पद्धतीतून सध्या बाहेर फेकले जातात कारण त्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप्स हे उपकरण नाही आहेत. तर आम्ही अशी एक मोहीम चालवतो आहे की 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडे घडी पडीक फोन असतील, स्मार्टफोन, सेकंड हँड यूज्ड फोन असतील, ते कृपया आमच्यापर्यंत पोहोचवावे आणि आम्ही ते त्या मुलांपर्यंत पोहोचवू, जेणेकरून ते या शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणार नाहीत आणि त्यांचं शिक्षण अखंडित राहील. त्यामुळे ह्या दोन्ही तिन्ही उपक्रमांमध्ये आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि बाबूजींच्या ह्या स्मृती अशाच आपण जागृत करत राहूया अशीच एक अपेक्षा आहे. धन्यवाद.